Hello friends, today we have to perform the new experiment that is called as distillation technique. The title of the experiment is the two miscible liquid acetone and water is separated by simple distillation. Sada urdhva patan paddhati. The apparatus are called as round bottom flask, Liebig condenser, collector, okay, water condenser into water alley. The mixture two miscible liquid acetone and water. Acetone is a volatile compound. आता मी इथं बर्नर पेटवलेलं आहे. राउंड बॉटममध्ये दोन मिसिबल लिक्विड आहे, ॲसिटोन अँड वॉटर. ॲसिटोन जेव्हा बॉईल होईल, 56 डिग्री ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट आहे, जेव्हा 56 डिग्री सेल्सिअस येईल तेव्हा ॲसिटोन बॉईल होणार, त्याचे वेपर्स या कंडेन्सरमधून येणार, त्याची वाफ जी वेपर्स जेव्हा हे वॉटर कंडेन्सरमधून येणार तेव्हा त्या कूलिंग पोर्शनला सपोर्ट झाल्यानंतर त्याचं फिल्ट्रेट इथं जमा होणार आहे. ओके, बघा इथं उकळतं आहे हे लक्षात ठेवायचं. आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे अगोदर व्हॉलेटाईल कॉम्पोनंट हा सेपरेट होणार आहे, म्हणजे ॲसिटोन, हे लक्षात ठेवायचं आहे. सो म्हणजे दिस इज कॉल्ड अ सेपरेशन टेक्निक. ह्या प्रॅक्टिकलचा उपयोग पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये होतो, फूड इंडस्ट्रीमध्ये पण होतो, अल्कोहोल सेपरेशनसाठी पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे फ्रॅक्शन्स याच पद्धतीने सेपरेट होत आहे. बघा बघा इथं फिल्ट्रेट सेपरेट होत आहे. बघा ॲसिटोन 56 डिग्रीला इथं फिल्ट्रेट जमा झालेले आहे. हे बघा या पद्धतीने हे 10 ml हे फिल्ट्रेट जमा झालेले. बघा इथं 10 ml पर्यंत फिल्ट्रेट आता हळूहळू हळूहळू जमा होत आहे. बघा इथं म्हणजे ॲसिटोन हा 56 हा व्हॉलेटाईल आहे, त्याचे व्हेपर इथून वॉटर कंडेन्सरच्या याच्यातून येणार आहे आणि ते कूलिंग पोर्शनकडं इकडे येणार आहे. बघा या पद्धतीने ते कलेक्ट होत आहे आणि इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल फॉर द सिम्पल डिस्टिलेशन टेक्निक. आणि अशाने आपण ॲसिटोन आणि वॉटर या पद्धतीने पर्सेंट सेपरेशन टेक्निकने आपण हे करतो आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा बर्नर्समध्ये राउंड बॉटममध्ये कसं उकळतं आहे. ॲसिटोन हा व्हॉलेटाईल आहे, 56 डिग्रीला हे वेपर्स असं एकत आहे, हे जाणार आहे. इथून जेव्हा त्याचे वेपर्स हे जमा होत आहे, मग वॉटर कंटेन्सरच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ते फिल्ट्रेट बघा इथं जमा होत आहे. अशा पद्धतीने हे फिल्ट्रेट हे जमा होणार आहे. मग हे लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीने आपण त्याचं पर्सेंट सेपरेशन काढू शकतो. याचा उपयोग पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे फ्रॅक्शन असतात, गॅसोलीन, LPG, हेवी ऑइल, थिक ऑइल, असे वेगवेगळे फ्रॅक्शन करण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी क्रूड ऑइलपासून सुद्धा आपण याचा उपयोग करून वेगवेगळे फ्रॅक्शन मिळू शकतो. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल टेक्निक, हे फार महत्त्वाचं आहे. मग अशा पद्धतीने हे जेव्हा प्रॅक्टिकल करू त्यावेळेस आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन्स पण करावे लागतील. मग कॅल्क्युलेशन करताना याचा आपल्याला उपयोग लक्षात घ्या. हे बघा, मग टोटल व्हॉल्यूम, बघा डिस्टिलेशन टेक्निक ऑब्झर्वेशन, टोटल व्हॉल्यूम ॲसिटोन मी 30 ml घेतलं होतं, वॉटर 30 ml घेतलं होतं, म्हणजे तुमचं झालं 60 ml. आता व्हॉल्यूम ऑफ प्युअर ॲसिटोन इज डिस्टिलेशन प्रोसेस सपोज हा 25 ml पर्यंत सेपरेट होतं. टेम्परेचर ऑफ ॲसिटोन कलेक्टेड 56, म्हणजे व्हॉल्यूम कलेक्टेड बाय डिस्टिलेशन हा 25 व्हॉल्यूम ऑफ ॲसिटोन अँड इन मिक्सचर बिफोर डिस्टिलेशन टोटल होतं 60. हे बघा इथं आपल्याला इथं 25 हे 60 × 100 मी कॅल्क्युलेशन करतो आहे. बघा 25 × 60 × 100 बघा तुमचं आलेलं आहे. बघा 25 × 60 × 100 म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघा 25 × 30 × 100. हे बघा टोटल व्हॉल्यूम ॲसिटोन मी 30 ml घेतलं होतं, व्हॉल्यूम फिल्ट्रेट 25 ml झालं, व्हॉल्यूम ॲसिटोन 30 ml पैकी 25 ml फिल्ट्रेट झालेलं आहे इंटू 100, म्हणजे तुमचं आलेलं आहे 83.33% सेपरेशन. तुमचं आलेलं आहे बॉइलिंग पॉईंट हा 56 डिग्री सेल्सिअस आहे आणि पर्सेंट सेपरेशन हे तुमचं ॲसिटोनचं 83.33% आलेलं आहे. द बॉइलिंग पॉईंट ऑफ ॲसिटोन इज व्हॉलेटाईल, इट इज अ 56 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने हे सर्व फिल्ट्रेट आलेलं आहे आणि हे प्रॅक्टिकल डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही परत पाहू शकता की कशा पद्धतीने ते बॉईल होतं आहे. पूर्णपणे ॲसिटोन फ्रॅक्शन आता बघा हा कमी झालेला आहे, म्हणजे ॲसिटोन पूर्णपणे हे सेपरेट झालेलं आहे. अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल आपण
पूर्णपणे कंप्लीट केलेले आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांना दोन मिसिबल लिक्विड सेपरेट करताना याचा अतिशय महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो. मग हे प्रॅक्टिकल सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजलं असेल मी अशी अपेक्षा करतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.